श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा परीक्षा पे चर्चा उपक्रमानिमित्त चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद चालू आर्थिक वर्षात पोस्ट खात्यानं ओलांडला पंच्याहत्तर हजार खात्यांचा विक्रमी टप्पा जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि जिल्ह्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी झालेल्या संचालनात जलद प्रतिसाद पथक अशुरधुराचं वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन डॉग स्कॉड एकशे आठ रुग्णवाहिका पोलीस बँड पथक अग्निशमन दल कणकवली आणि वेंगुर्ला यांनी सहभाग घेतला पालकमंत्री चव्हाण यांनी संचालनाची पाहणी केली यावेळी विविध पुरस्कारांचं देखील वितरण करण्यात आलं उत्कृष्ट लघु उद्योजक संजीव करपे यांना प्रथम संगीता प्रभू शिरोडकर यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा गौरवण्यात आलं ड्रोनद्वारे गावठिण भूमापन योजना स्वामित्व योजनेअंतर्गत सावंतोडे तालुक्यातल्या मौजे कलमबिस्त आणि मसुरे देवगड तालुक्यातल्या मौजे धावले लिंगडाळ आणि किंजवडे कुडा तालुक्यातल्या मौजे आणाव आणि पाट दोडमार तालुक्यातल्या मुरले आणि वजे या गावातल्या नागरिकांना जमिनीच्या मालकी हक्काची सनद वाटप करण्यात आली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत कर्ज उपलब्ध दिल्याबद्दल अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम तेहतीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण रौप्य आणि कास्य पदक मिळवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल वैभव नार्वेकर अमित राणे पोलीस अंमलदार ज्योती कांबळे संजीवनी चौगले रीना अंधारी इन्फ्रास भुतोलो नागरिकांप्रती उत्तम कामगिरी करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस सी भटकर हवालदार दत्तात्रय देसाई राजेंद्र जामसंडेकर आशिष गंगावणे संकेत खाडे रवी इंगळे अनिल धुरी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला परीक्षा पे चर्चा या उपक्रमाला जिल्ह्यात फार चांगला प्रतिसाद मिळतोय या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला फार चांगला प्रतिसाद मिळाला जिल्हाभरातल्या सदोतीस केंद्रात तीन हजार आठशे सहा विद्यार्थी सहभागी झाले होते जी वीस कोरोना लसीकरण स्वच्छ भारत अभियान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बेटी बचाओ बेटी पढाओ योगा सर्जिकल स्ट्राईक अशा विषयांवर मुलांनी छान चित्र रेखाटली एकंदरीत या उपक्रमाला जिल्ह्यातून फार चांगला प्रतिसाद लाभला पोस्ट खात्याच्या सिंधुर्ग विभागानं चालू आर्थिक वर्षात पंच्याहत्तर हजार खात्यांचा विक्रमी टप्पा पार केलाय पोस्ट विभागाच्या पोस्टल विमा योजना सुकन्या योजना अशा सर्वच योजना लोकप्रिय असून पोस्टल विम्यात तीन कोटीची गुंतवणूक झाली आहे पोस्टाच्या या सर्व योजनांमधील सिंधुर्ग का विभागाची कामगिरी गोवा क्षेत्रीय कार्यालयात अव्वल ठरलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं संयुक्त राष्ट्र संघटनेनं यंदाचं वर्ष हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणजे जागतिक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केलं या निमित्तानं जिल्ह्यातल्या स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाच्या वतीनं विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून कणकवली इथल्या सिद्धिविनायक आयोजित माघी गणेशोत्सवात भाविकांना धान्याचे मोदक प्रसाद म्हणून वाटण्यात आले सुप्रसिद्ध कवी आणि मालवणी संस्कृतीचे जाणकार विलास खानोलकर यांनी जल्लोषात गणरायाला मालवणी घराणं घालून भरडधान्याची महती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू दे अशी मागणी विघ्नहर्त्याकडे करून या उपक्रमाचा शुभारंभ केला त्याचबरोबर जिल्ह्यातल्या महिला सध्या सुरू असलेल्या हळदी कुंकू विविध तृणधान्य माहिती पत्रकासह वाटत आहेत याद्वारे तृणधान्यांचं आहारातलं पौष्टिक महत्व इतर महिलांपर्यंत पोहोचवत आहेत वसुधैव कुटुंबकम असा संदेश देणाऱ्या जी वीस परिषदेची बैठक पुण्यात झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी वीस चे अध्यक्ष आहेत हा आनंद जिल्ह्यात साजरा करण्यात आला कुडाळीत महिला भगिनीने एकत्र येत हातामध्ये तिरंगा घेत आणि भारत माता की जय वंदे मातरम असा जयघोष करत हा आनंद साजरा केला जी वीस लोगोची छानपैकी मोठी रांगोळी रांगोळीकार रजनीकांत कदम यांनी साकारली जिल्ह्याच्या भूमी अभिलेख विभागानं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून जमीन मोजणीमध्ये गतिमानता आणली आहे ड्रोनद्वारे मोजणी करण्याबरोबरच जिल्हा नियोजनमधून पंच्याऐंशी लाखाच्या रोवर मशीन खरेदी करून प्रत्येक तालुक्याला एक मशीन देण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्याचा भूमी अभिलेख विभाग हायटेक होऊ शकलाय अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करत मिळकत पत्रांचं सत्त्याण्णव टक्के करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा जिल्हा ठरलाय सिंधुदुर्ग पत्रकार पत्रकार संघाच्या औचित्य साधून सिंधुदुर्ग नगरी इथं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध पत्रकार पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं तसंच आकाशवाणीचे सिंधुदुर्गचे वार्ताहर निलेश अशोक जोशी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं